ते भारतीय जनता पक्ष केंद्रातल्या सरकारने लोकशाहीची पायमल्ली केल्याच्या निषेधार्थ आम्ही हे ऑल इंडिया फ्रंटच्या आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करतो आहे. लक्षात असू द्या, नागरिकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. लोकशाही मार्गाने आवाज उचलणाऱ्या खासदारांना 5 नाही 10 नाही 50 नाही निव्वळ 150 खासदारांना ते फक्त त्या संसदेमध्ये सेक्युरिटी लॅब्स कशी झाली ह्याचा खुलासा आणि त्याची चर्चा व्हावी म्हणून मागणी करायला उतरले तर त्या सर्वांना तुम्ही निलंबन केलं. पण ज्या खासदारांनी, भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी ज्या त्या लोकांना पास दिले त्याचं निलंबन तुम्ही केलं नाही. आणि आमचं पुढचं असं म्हणणं आहे की जे मुलं तिथं आली ते रोजगार मिळत नाही म्हणून आली, त्यांच्या आईवडिलांनी कर्ज काढून शिकवलेलं होतं. शेतकरी वर्गाचे महाराष्ट्रातले त्यामध्ये एक मुलगा आहे, त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली. अशा मुलांना बोलून तुम्ही आतंकवादीचा गुन्हा दाखल त्यांच्यावर करणार, अतिरेकी त्यांना घोषित करणार, त्यांच्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं लावणार अशा गोष्टीमध्ये, आणि आज नाही तर ही मालिका चालत आलेली आहे. मग संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार उभा राहून एका खासदाराला जातीवादक शब्दांनी शिव्या देतो, दुसरा महिलांचा अत्याचार करतो, हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षाच्या एकाही खासदारावर लोकशाही मार्गाने कारवाई होत नाही. पण बिगर लोकशाही मार्गाने 150 खासदारांना निलंबन करतात ह्याचा आम्ही हुकूमशाहीचा निषेध करतो. सावध व्हा, या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी सावध झालं पाहिजे. खूप कष्टाने ही लोकशाही आजपर्यंत आपण टिकवलेली आहे, संविधान आपण टिकवलेलं आहे. या संविधानाला जर धक्का लागला, लोकशाही जर ढासळली, तर तुम्ही आम्ही परत त्याच 70-80-200 वर्षापूर्वीच्या काळात पोचू याच्यात शंका राहणार नाही.